सुद्धाही नाही. आणि इतके दिवस आपण दुसरे मुद्देच नाही आहेत, मला वाटतं दोन तीन मुद्दे आहेत आणि त्या दोन तीन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त चौथा मुद्दाही नाही. आणि इतके दिवस आपण हे जे काही आम्ही आपल्या सगळ्या सदस्यांनी अतिशय पेशन्स ठेवले, संयम ठेवला, शेवटी आपण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, परंतु शेवटी प्रत्येक विषयाला एक काहीतरी मर्यादा असते आणि मर्यादा शेवटी कुणी मर्यादा एक टॉलरेट करण्याची सीमा असते. मर्यादा संपल्यानंतर या ठिकाणी आपण ते सहन करता येत नाही आणि म्हणून तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय चांगला आहे आणि त्यासाठी इतके दिवस त्यांनी जे केलं आणि त्याला फक्त एक दिवस आपल्या लोकांनी उत्तर दिलं. एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम झालंय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सावरकरांचा वारंवार अपमान या ठिकाणी राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि राहुल गांधी आणि आजही त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलाय. खरं म्हणजे सावरकर हे फक्त आपल्या महाराष्ट्राचं नाही देशाचं दैवत आहे आणि देशाचं दैवत असताना त्यांनी ज्या काय मरण यातना भोगल्यात, काळं पाण्याचा जेल भोगलाय, त्या ठिकाणी ते आपला कोलू त्याच्यावर घाण्यावर त्यांना जुंपलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या हाल अपेष्टा ज्यांनी भोगल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी म्हणतो या राहुल गांधी यांना एक दिवस त्यांनी फक्त त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं आणि एक दिवस नाही अर्धा एक तासात त्याला घाण्याला जुंपलं तर त्यांना कळतील त्यांच्या यातना काय, त्यांच्या वेदना काय. आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि मी तर आपल्याला सांगू इच्छितो की या सदस्यांनी जे एक दिवस केलं त्याच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी हा संताप आणि हा राग जी चीड येण्याचं कारण काय हे देखील आपण तपासलं पाहिजे.